नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश लर्निंग कोर्सच्या डे 9 मध्ये मी श्रीकांत जाधव आपण सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मला नेहमी विद्यार्थी एक प्रश्न विचारतात की सर तुम्ही इंग्रजी कसे शिकला. म्हणजे जसं आता मी तुम्हाला शिकवतो इकडे, पण मग मी कसं शिकलो. तर सर्वप्रथम मला एक गोष्ट क्लिअर करावीशी वाटेल की मी कुठलाही स्पोकन इंग्लिशचा क्लास वगैरे केला नाही. त्या व्यतिरिक्त मी इंग्लिश बोलण्यावरती भर दिला, इंग्लिश लिहिण्यावरती रायटिंगवरती भर दिला. आणि हेच माझा जो एक्सपिरियन्स आहे मी तो एका व्हिडिओद्वारे तुम्हाला शेअर करणार आहे त्या काही काळात. तर त्याचं नाव असणार आहे हाऊ डीड आय लर्न इंग्लिश. सो बेसिकली इंग्लिश इज द मोस्ट स्केरियस्ट थिंग इन दिस वर्ल्ड. सगळ्यात जास्त भीतीदायक जर कोणती गोष्ट आहे तर ती आहे इंग्लिश स्पीकिंग. इवन आय वॉज रिअली अफ्रेड ऑफ स्पीकिंग इन पब्लिक वेन आय स्टार्टेड लर्निंग इंग्लिश. बट देन आय स्टार्टेड रायटिंग in English on social media platforms like Facebook, Instagram, even in WhatsApp. Some of my friends, I was having some people who were really great at speaking English. So I started chatting with them. So basically, याच्यामधनं मला जे लक्षात आलं ते म्हणजे काय की आपण बोलताना घाबरतो पण लिहिताना आपल्याला भीती वाटत नाही. कारण की लिहिताना आपण त्याला इरेज करू शकतो, पुन्हा लिहू शकतो. काही त्याच्यामध्ये चुकीचं वाटलं तर आपण ते कट करून पुन्हा त्याला बरोबर करून लिहू शकतो. त्यामुळे मला वाटतं की लिहिताना आपण कोणाच्या समोर नसतो वगैरे. त्यामुळे मला म्हणजे बेसिकली वैयक्तिक मला असं मत आहे माझं की लिहिताना आपल्याला जास्त काही भीती वाटत नाही. म्हणून मी आपल्यासाठी काही व्हॉट्सअपचे ग्रुप्स, टेलिग्रामचे ग्रुपसुद्धा केलेले आहेत, ज्याच्यावरती सगळे आता बऱ्यापैकी चॅटिंग त्याच्यावरती चालू झालेली आहे. तर तुम्ही ते व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. मी प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकतो आहे. आणि टेलिग्रामची ग्रुपची जर लिंक म्हणत असाल तर टेलिग्रामच्या लिंक्स ॲक्टिव्ह नाही आहेत सध्या. सो इंग्लिश लर्निंग ग्रुप या नावाने आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, तर तुम्ही तो जॉईन करू शकता. आणि बँकर्स लॅब या नावाने आपला टेलिग्रामचा चॅनलसुद्धा आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो काय आहे की जसं सपोज म्हणजे मला एक गोष्ट सांगा, जर तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये एखादी सुंदर मुलगी आहे किंवा तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये एखादा खूप हँडसम मुलगा आहे, म्हणजे जो की कंटिन्युअसली जिम करतो आहे, खूप मस्क्युलर आहे तो, असं तर तुम्ही त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या फेसबुक प्रोफाईल जेव्हा ती अपलोड करते किंवा इफ शी पोस्ट अ व्हेरी गुड पिक्चर ऑन अर टाईमलाईन, सो तुम्ही त्याला कॉम्प्लिमेंट कसं करता? हाऊ डू यू कॉम्प्लिमेंट देम? लाईक व्हेरी ब्युटिफुल, नाईस वन, नाईस क्लिक, हँडसम, दॅट्स इट. बरोबर. सो याच्या ऐवजी जर आपण काही ॲडजेक्टिव्ज जर शिकलो, म्हणजे असे काही शब्द जे की आपण एखाद्या मुलीला डिस्क्राईब करताना फक्त ब्युटिफुल म्हणण्याऐवजी ह्या शब्दांचा वापर करून त्याची ब्युटी जर अजून व्यवस्थितरित्या दाखवू शकलो तर, म्हणजे काही शब्द जे की फक्त ब्युटिफुल म्हणण्याऐवजी आपण वापरू शकतो, जसं गॉर्जियस. आपल्या सर्वांना माहिती आहे की जी एक्सेप्शनल ब्युटी असते त्याला आपण गॉर्जियस असं म्हणतो. किंवा रविशिंग, किंवा हेवनली. हेवनली म्हणजेच काय? तर रिलेटेड टू हेवन, म्हणजेच यू माईट हॅव हर्ड अबाउट हाऊ ब्युटिफुल एंजल्स आर, राईट? सो बाय सेईंग हेवनली टू समवन यू डायरेक्टली कम्पेरिंग दिस युअर फ्रेंड टू एंजल्स, राईट? सो हे सगळे शब्द तुम्ही तिकडे वापरू शकता. म्हणजेच काय? तर तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही या सगळ्या शब्दांचा कुठेतरी प्रयोग करू शकता, ॲटलिस्ट ऑन सोशल मीडिया, रायटिंगमध्ये तरी. ठीक आहे, सो ओरली जरी तुम्ही बोलत नसाल, स्पीक म्हणजे तुमच्या कन्व्हर्सेशन्समध्ये जरी हे वापरत नसाल, तर रायटिंगमध्ये कुठेतरी तुम्ही वापरू शकता. बरोबर ना? तर हाच एक्सपिरियन्स मी आपल्या पुढच्या व्हिडिओमधनं तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि बेसिकली मला काय वाटतं की आपण जे मराठीमधनं जे शिकण्याचा प्रयत्न करतो आहे, जसं मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की हा जो कोर्स आहे हा मराठीत असायला पाहिजे, आणि म्हणूनच हा कोर्स मी मराठीमध्ये केला आहे. पण काय आहे ना की मराठीमध्ये शिकताना बऱ्याचशा वेळेस आपल्याला कुठेतरी अशी गरज वाटते की आपण डिरेक्टली इंग्लिश टू इंग्लिशचे व्हिडिओज काही बघितले पाहिजे. तर त्यासाठी काही व्हिडिओज मी कम्प्लिटली इंग्लिशमध्ये सुद्धा बनवणार आहे, ज्यामध्ये नक्कीच मी तुम्हाला सबटायटल्स प्रोव्हाइड करणार आहे तिकडे. सो कम्प्लीट इंग्लिश टू इंग्लिशचे व्हिडिओज असणार आहेत जे तुम्ही बघितले पाहिजे मला असं वाटतं, जेणेकरून मी कशी इंग्लिश बोलतो आहे किंवा इव्हन माझेही काही मिस्टेक्स वगैरे जर त्याच्यामध्ये असतील तर त्या तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये शोधा. ठीक आहे, आणि हे सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला हळूहळू शिकायच्यात. ठीक आहे, तर हळूहळू आपण हा कोर्ससुद्धा कम्प्लीट इंग्लिश करत जाणार आहे, जसं जसं पुढे चालत जाऊ आपण तसं. ठीक आहे, मग काही वेब सिरीज बघायच्या किंवा काही इंग्लिश मूवीज बघायच्या असतील तर त्याही तुम्ही बघू शकता. पण त्यामध्ये काय होतं ना की काही कॉन्ट्रॅक्शन्स यूज केलेले असतात, त्यामुळे लवकर किंवा त्यांची जी टोन आहे, त्यांचा जो ॲक्सेंट आहे तो आपल्याला लवकर समजत नाही, मग आपल्याला अवघड जातं. मग तेही कसं बघायचं हेही मी काही व्हिडिओजमधनं डिस्कस करणार आहे तुमच्यासोबत. ठीक आहे, तर ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी ठीक आहे. आपण सायमल्टेनियसली या कोर्ससोबतच ते व्हिडिओज पण चालवणार आहे, तर तुम्ही त्याही व्हिडिओजला बघू शकता, त्याच्यातूनही शिकू शकता. ठीक आहे, सो आजच्या आपण व्हिडिओजकडे आजच्या या व्हिडिओकडे वळणार आहोत आपण. सो आजचा व्हिडिओ आहे आपला पास्ट कंटिन्युअस टेन्सवरती.
आपण मागचा व्हिडिओ बघितला सिम्पल पास्ट टेन्स, ठीक आहे. तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचा सिंटॅक्स आहे सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वर प्लस व्ही फोर, व्ही फोर म्हणजेच व्ही प्लस आय एन जी वर्बचा फोर्थ फॉर्म, प्लस कॉम्प्लिमेंट व्हॉट एव्हर इट इज, काही जिथे जे काही असेल ते, ठीक आहे. आता आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचे काही युजेस बघणार आहोत. आता युजेस म्हणजे काय, तर आपण आत्तापर्यंत सगळ्याच टेन्सेसचे युजेस बघितले, पण पास्ट कंटिन्युअस टेन्सचे जे युजेस आहे ते थोडे कॉम्प्लिकेटेड आहेत, थोडंसं समजून घेण्यासाठी आपल्याला अवघड जाऊ शकतात. बघा, पहिला जो वापर आहे तो अगदी सिंपल आहे, जे की आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये बघितलं की जर एखादी घटना चालू असेल तर तिच्यासाठी आपण कंटिन्युअस टेन्स वापरतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हे जर भूतकाळात एखादी घटना चालू असेल तर तिला आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो, म्हणजे ॲक्शन्स इन द पास्ट विच आर कंटिन्यूड फॉर सम शॉर्ट टाईम पिरियड, काही थोडासा छोट्या काळासाठी एखादी ॲक्शन जर घडलेली आहे किंवा ती चालू होती भूतकाळात, तर तिथे आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो तिला दाखवण्यासाठी. आणि दुसरा जो यूज आहे तो आहे टू ॲक्शन्स इन पास्ट. आता टू ॲक्शन्स इन पास्ट म्हणजे काय, तर दोन घटना ज्या घडलेल्या आहेत पास्टमध्ये, भूतकाळात दोन घटना घडलेल्या आहेत आणि त्या एकमेकांवरती डिपेंडंट आहेत, तर अशा वेळेस आपण काय करतो, पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. आणि तिसरा जो वापर आहे ऑगमेंटिंग इन्क्रीमेंट इन पास्ट. आता ऑगमेंटिंग इन्क्रीमेंट इन पास्ट म्हणजे काय, तर मित्रांनो हे समजून घेण्यासाठी आपल्याला उदाहरणच बघायला लागेल, एक्झाम्पलच बघायला लागेल. ऑगमेंटिंग इन्क्रीमेंटला जर मी तुम्हाला मराठीत जरी सांगितलं उत्तरोत्तर वाढ किंवा उत्तरोत्तर विकास असा त्याचा अर्थ होतो, पण तरी तुम्हाला ते समजणार नाही एक्झॅक्टली मला काय म्हणायचं आहे, तर आपण ते एक्झाम्पल बघूनच आपण त्याचा काय वापर आहे तो समजून घेणार आहोत, ठीक आहे. त्यानंतर आहे आपलं टेम्पररी पास्ट हॅबिट्स, ठीक आहे. आता टेम्पररी पास्ट हॅबिट्स म्हणजे काय, आपण बघितलं की हॅबिट्स दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो, किंवा भूतकाळातले हॅबिट्स दाखवायचे असतील तर आपण सिम्पल पास्ट टेन्सचा वापर करतो, आणि टेम्पररी पास्ट हॅबिट्स जर दाखवायचे असतील तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. आता टेम्पररी हॅबिट्स म्हणजे काय मित्रांनो, तर काही तुमच्या सवयी ज्या की तुमच्या परमनंट नाही आहे, फक्त काही काळांसाठीच तुम्हाला त्या सवयी लागल्या होत्या, त्याला आपण टेम्पररी हॅबिट्स असं म्हणू शकतो, ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण काय वापरतो, पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो मित्रांनो, ठीक आहे. आता चला ह्या सगळ्या युजेसचा आपण वापर एका एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात. आता ॲक्शन्स इन पास्ट आणि कंटिन्यूड फॉर अ शॉर्ट टाईम म्हणजे जो पहिला यूज आहे तो आपण बघूयात. त्याचा एक्झाम्पल आहे बघा, ही वॉज रायटिंग अ लेटर यस्टरडे इव्हनिंग, ही वॉज रायटिंग अ लेटर यस्टरडे इव्हनिंग. आता याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर काल संध्याकाळी तो पत्र लिहित होता, म्हणजेच काय, तर काल संध्याकाळी एक ॲक्शन सुरू झाली, एक कार्य सुरू झालं, एक घटना सुरू झाली आणि ती थोडा वेळ चालली, म्हणजेच काय, कंटिन्यूड इन पास्ट, कंटिन्यूड फॉर अ शॉर्ट टाईम ऑर शॉर्ट पिरियड यू कॅन से. तर थोड्या वेळासाठी ही जी काय ॲक्शन होती ती चालली आणि त्याच्यासाठी आपण काय वापरले, पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर इकडे केलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा टू ॲक्शन्स इन पास्ट, व्हाईल शी वॉज डान्सिंग ही वॉज सिंगिंग. आता जर तुम्ही दोन्ही क्लॉजेसवरती जर लक्ष दिलं तर दोन्ही क्लॉजेस काय आहेत, एकमेकांवरती डिपेंडंट आहेत, म्हणजेच काय, तर शी वॉज डान्सिंग अँड ही वॉज सिंगिंग असं जर असतं तर इथं डिपेंडंट नाही आहे, पण इथे जो व्हाईल शब्द आपण यूज केलेला आहे, तर व्हाईल शब्दामुळे लक्षात येतं की जेव्हा ती डान्स करत होती तेव्हा तो गात होता, ठीक आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा मागच्या दोन घटना, भूतकाळातील दोन घटना जेव्हा एकमेकांवरती डिपेंड असतात तेव्हा आपण काय करत असतो, पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. आता बघा, जेव्हा आपण युजेस समजून घेतो आहे ना, तेव्हा हाच टेन्स का हेही समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे, बरं, लॉजिक समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्या मागे एक गणित असतं भाषेमध्ये सुद्धा. आता बघा कसं, जर मी तुम्हाला सोप्यात सांगितलं की भूतकाळात जी गोष्ट घडलेली आहे तर तुम्ही म्हणाल की भूतकाळात घडलेली म्हणजे सिम्पल पास्ट टेन्सचा वापर झाला पाहिजे, अगदी योग्य आहे, काहीच चुकीचं नाही. पण जेव्हा आपण मराठीमध्ये जरी हे वाक्य तयार केलं तर आपण काय म्हणू की जेव्हा ती नाचत होती तेव्हा तो गात होता. बघा, मराठीमध्ये जरी गेलं तरी आपल्याला लक्षात येतं की चालू क्रिया दाखवतो आपण, ठीक आहे. म्हणजेच काय, तर भूतकाळातल्या दोन गोष्टी एकमेकांवरती डिपेंड आहेत म्हणून आपण इथे काय करतो आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर आहे ऑगमेंटिंग इन्क्रीमेंट इन द पास्ट, म्हणजेच काय, तर उत्तरोत्तर विकास एखाद्या गोष्टीमध्ये जर दाखवायचा असेल तर बघा, ही वॉज बिकमिंग मोर अँड मोर ॲम्बिशियस, ही वॉज बिकमिंग मोर अँड मोर ॲम्बिशियस, म्हणजेच इथे काय बघा, तर त्याचं जे ॲम्बिशन होतं किंवा त्याचं जे त्याच्या गोलप्रती जे मेहनत होती किंवा ॲम्बिशन्स होते ते वाढत चाललेले होते, तो जास्त ॲम्बिशियस बनत चाललेला होता, त्याचा गोल अचीव करण्यासाठी तो जास्त उत्सुक होता आणि त्याची जी ॲम्बिशियसपणा जो आहे तो वाढत चाललेला होता. म्हणजेच काय, तर
इकडे त्याचा जो वाढत चाललेला ॲम्बिशियसपणा आहे त्याला आपण ऑगमेंटिंग इन्क्रीमेंट होतो. म्हणजेच काय, काळानुसार एखादी गोष्ट जर वाढत असेल तर त्याला आपण ऑगमेंटिंग इन्क्रीमेंट असं म्हणतो. मग ही वॉज बिकमिंग मोर अँड मोर ॲम्बिशियस, म्हणजे जसं जसं काळ पास होत होता तसं तसं तो अजून ॲम्बिशियस होत चाललेलं होतं असं आपण या वाक्यातनं सांगतोय. आणि म्हणून इथे पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केलेला आहे. आता टेम्पररी पास्ट हॅबिट्स म्हणजे काय, बघा, शी वॉज ऑलवेज रायटिंग लेटर्स टू मी. शी वॉज ऑलवेज रायटिंग लेटर्स टू मी म्हणजे काय, तर ही कुठली सवय नाही आहे, म्हणजे ती मला खूप पत्र लिहायची ही सवय नाही आहे, पण ही टेम्पररी हॅबिट आहे. की म्हणजे काही काळापूर्वी ती मला पत्र लिहिण्याची तिची एक सवय होती आणि ती खूप पत्र लिहायची मला. मग याला आपण टेम्पररी हॅबिट्स म्हणण्यापेक्षा आपण असंही म्हणू शकतो की जी गोष्ट वारंवार घडत होती, ठीक आहे, मग त्याला टेम्पररी हॅबिट्समध्ये कन्सिडर करू शकतो. म्हणजे एखादा व्यक्ती जर मला रेग्युलरली पत्र लिहितोय पास्टमध्ये तर ती त्याची सवय बनून जाते, ठीक आहे, आणि मग काही दिवसांनी तो पत्र लिहिणं बंद होऊन जातं, ठीक आहे, तर मग किंवा एखादी गोष्ट जी आपण करत असतो ती काही दिवसांनी बंद होऊन जाते, मग त्याच्यामुळे आपण तिला सवय म्हणू शकत नाही, पण टेम्पररी हॅबिट असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो, फक्त टेम्पररी हॅबिटसाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत नाही, तर जे टेम्पररी हॅबिट्स तुमचे भूतकाळातले आहेत पास्टमधले टेम्पररी हॅबिट्स दाखवण्यासाठीच फक्त आपण काय वापरत असतो, पास्ट कंटिन्युअस टेन्स. बाकी फक्त टेम्पररी हॅबिट्स असेल प्रेझेंटमधले तर त्याच्यासाठी कुठला टेन्स वापरतो हे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलंच. तर चला मला बघू द्या, तुम्ही विसरले आहात की तुमच्या ध्यानात आहे. तर आता तुम्हाला तीन किंवा चार गोष्टी मी म्हणू शकतो ज्या तुम्हाला सांगायच्या आहे. आता चौथी गोष्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की टेम्पररी पास्ट हॅबिटसाठी आपण काय वापरतो, पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो, बरोबर. आता तुम्हाला सांगायचं आहे की हे टेम्पररी पास्ट हॅबिट्स नसून फक्त टेम्पररी हॅबिट्स असतील तर मग तुम्ही कुठला टेन्स वापराल, हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर ती हॅबिट टेम्पररी नाही आहे, ती फक्त हॅबिट आहे आणि ती प्रेझेंटमधली हॅबिट आहे, तर मग तुम्ही कुठला टेन्स वापराल. आणि तिसरी गोष्ट, जर तुमची एखादी हॅबिट आहे, टेम्पररी नाही बरं, फक्त हॅबिट आहे पण ती भूतकाळातली हॅबिट आहे, ठीक आहे, म्हणजे जुनी हॅबिट आहे तुमची, तर तिच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे की त्याच्यासाठी आपण कुठला टेन्स वापरू, ठीक आहे. तर आय होप की तुम्हाला हे सगळं आत्तापर्यंत जे टेन्सेस वगैरे मी शिकवलेत ते कळाले असतील, आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला जे ते कळाले असतील तर तुम्ही नक्की या तीन प्रश्नांची उत्तरं इथे देऊ शकाल मला. आणि जेव्हा तुम्ही या तीन प्रश्नांची उत्तरं द्याल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल की कशा पद्धतीने हे टेन्सेस एकमेकांवरती डिपेंडंट आहे आणि तुम्हाला काहीच पाठ करण्याची गरज नाही आहे, ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे कळालं असेल. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की ज्यावेळेस मी असे टेन्सेस वगैरे शिकवतोय तर या टेन्सेसमधून, आता तुम्ही म्हणाल की सर हे मला येतं, मला हे सगळं माहिती आहे, पण याचा वापर इंग्लिशमध्ये कसा करायचा आहे, बोलताना त्याचा वापर कसा करायचा आहे हे लक्ष देत नाही. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रूल्स माहिती असणं तर गरजेचं आहेच, पण जोपर्यंत तुम्ही हे रूल्सचा वापर करून याचे सेंटेन्सेस तयार करून तुमच्या कन्व्हर्सेशनमध्ये वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला ते रूल्स लक्षात राहणारच नाही. जसं मला जर म्हणायचं असेल की शी वॉज रायटिंग लेटर्स टू मी, तर मी याच्यासाठी जास्त विचार करणार नाही. किंवा व्हाईल शी वॉज डान्सिंग ही वॉज सिंगिंग असं जर म्हणायचं असेल तर मी आधी पास्ट कंटिन्युअस टेन्सचा सिंटॅक्स आणि त्यानंतर त्याचा जो दुसरा यूज आहे टू ॲक्शन्स इन पास्ट, दोन भूतकाळातल्या घटना, असं एवढं इमॅजिन करत बसणार नाही. कारण की आता मला त्याची सवय झालेली आहे, आता मी कंटिन्युअसली विद्यार्थ्यांना शिकवतोय, स्वतःही कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत असतो इंग्लिश, परत बोलण्याचाही प्रयत्न करत असतो, आणि मी आता सध्या ऑफिसेसमध्ये वगैरे माझे कलिग्स जे आहेत ते दुसऱ्या राज्यातले आहेत तर त्यांच्याशी मी बोलत असतो, त्यामुळे आता मला ह्याची सवय होऊन गेलेली. मग असंच तुम्ही एकदा जेव्हा तुम्ही रुटीनमध्ये याल, जेव्हा तुम्ही इंग्लिश वापरायला सुरू कराल, इंग्लिश बोलायला सुरू कराल, तेव्हा तुम्हाला हे रूल्स वगैरे ध्यानात ठेवायची गरज नाही राहणार, ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी कसं, आता बघा मी एवढं सांगतोय तरी तुमच्या लक्षात येत नसेल की कसं काय, याची गरज का नाही, आता हे रूल्स तर ध्यानात ठेवाच लागणार, तेव्हाच तर आम्हाला लक्षात येईल की कुठे कोणता टेन्स वापरायचा आहे. पण तसं नाही आहे मित्रांनो, आता हे कसं तर येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे, ठीक आहे. आपले जे रूल्स चालू आहे इंग्लिशचे, आपण ज्या पद्धतीने जो कोर्स आपला ठरलेला होता त्याप्रमाणे तो कोर्स आपण चालूच ठेवणार आहे. साईड बाय साईड मी काही व्हिडिओज तुम्हाला देणार आहे, काही टास्क तुम्हाला देणार आहे, त्याच्यामधनं तुम्हाला काय करायचं आहे, इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग तुम्ही आरशासमोर बोलू शकता, किंवा तुम्ही फक्त व्हॉट्सअपवरती बोलू शकता, किंवा आपण जो व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे त्याच्यामधनं काही निवडक विद्यार्थी जे की खरंच इंटरेस्टेड आहेत त्यांना आपण काय करणार आहे, एक त्यांच्यासाठी दुसरा ग्रुप बनवणार आहे, म्हणजे 5 किंवा 10 विद्यार्थ्यांचाच फक्त आपण ग्रुप बनवणार आहे, आणि ज्यामध्ये ऑडिओ चॅटिंग आपण करणार आहे, म्हणजे जे ग्रुप डिस्कशन वगैरे होतं तर ते ऑडिओ, तर याच्यामध्ये कॉल
वगैरे नाही होणार आहे, फक्त तुम्हाला ऑडिओ रेकॉर्ड करायचा आणि तुम्ही जे काय बोलणार आहे ते तिकडे रेकॉर्ड करून टाकायचं आहे. तर ह्याच्या या पद्धतीने आपण इंग्लिश शिकणार आहे. कारण की ह्याच्यामध्ये फायदा काय होईल की जेव्हा तुम्ही लाईव्ह असता किंवा कॉन्फरन्स व्हिडिओ कॉल थ्रू जेव्हा बोलत असता तेव्हा तुम्ही समोरासमोर असता आणि त्यामुळे तुम्हाला बोलायला जो कॉन्फिडन्स असतो तो मिळत नाही. पण जेव्हा तुम्हाला फक्त ऑडिओ रेकॉर्ड करून टाकायचं आहे तर तुमचा चुकला तर तुम्ही डिलीट पण करू शकता किंवा त्याला कॅन्सल पण करू शकता. मग त्यामुळे इथे थोडं कॉन्फिडन्स तुम्हाला राहील आणि हळूहळू तुमची जी बोलण्याची फ्लुएन्सी आहे ती वाढत चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, स्लीप ऑफ टंग, म्हणजे जे मराठी आपली मातृभाषा आहे, ज्यांची मातृभाषा मराठी आहे, आपला एक स्ट्रॉंग मराठी ॲक्सेंट आपल्या इंग्लिशवरती जाणवतो, ठीक आहे. आणि त्या मराठीमुळे काय होतं, आपली जी जीभ आहे ती लवकर वळत नाही इंग्लिशमध्ये, ठीक आहे. आणि मग कधीकधी स्लिप ऑफ टंग होते, मग काहीतरी विचित्र उच्चार निघतात आणि मग त्यामुळे समोरच्याला हसायला चान्स मिळतो आणि आपला कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो. तर हे जेव्हा तुम्ही रेग्युलरली बोलायला सुरू कराल तेव्हाच हे पॉसिबल आहे की तुम्हाला तुमच्या जिभेला वळण लावायचं, ठीक आहे. आता ते कसं येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण डिस्कस करूच. तोपर्यंत तुम्हाला आजच्या व्हिडिओची जी टास्क दिलेली ती कॉमेंट्समध्ये मला कळवा, ठीक आहे. बाकी व्हिडिओज थोडंसं लेट होतं आहे कारण की लॉकडाऊनमध्ये मीही काही परिस्थितीमध्ये अडकलो आहे, अशा की आपण सगळेच एका अनसर्टन कंडिशनमध्ये आहोत सध्या, जिथे आपण काहीच करू शकत नाही अशी गोष्ट आहे. तर व्हिडिओज थोडं लेट होत आहे, आय एम सॉरी, त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो. पण मी कोर्स नक्की पूर्ण करेल एवढी मी तुम्हाला खात्री देतो, ठीक आहे. तर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर प्लीज कॉमेंट्समध्ये मला कळवा. थँक्यू.